आतापर्यंत 0.3 चेंडूंचा काय खेळ इथे मात्र सादर केलाय. धाबा झाले त्या मात्र दोन धाबा, एक गड्याचं पतन आपण पाहतोय. चांगलं षटक, पॉवर प्लेचं षटक म्हणेन ज्या पद्धतीने हाताळलंय मनोज जाधव यांनी, मानावा लागेल. लेफ्ट आर्म बॉलिंग करतायत. यावेळेस आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण नकार दिलाय गोलंदाजाला, मात्र बेनिफिट मिळतंय. चेंडू झाल्यात अद्याप आपण पाहिलं तर 4, दोन धाबा आणि एक गड्याचं पतन. 22 yards लाईव्ह न खूप मोठी प्रगती केली आहे आपल्या KSK मध्ये. यावेळेस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, सिंगल येईल. धाबा झाले त्या मात्र 3, एक गड्याचं पतन आपण पाहतोय. एक चेंडू शिल्लक आहे पॉवर प्लेच्या षटकातील. सुरुवातीच्या काळामध्ये सचिन शिंदे यांना थोडासा अडथळा आला, परंतु त्यानंतर शिकत शिकत आता आपण जर क्लॅरिटी पाहिली, स्कोर लेबल पाहिला, त्यानंतर किती षटकार, किती चौकार, करंट रन रेट, प्रोजेक्टेड स्कोर, हे सर्व काही त्यांनी निगडीत घेतलं. परंतु आता सिंगल इथे येते आणि धाबा झाल्यात पहिल्या षटकाच्या अंती, एक गड्याचं पतन. 4 धाबा प्रथम फलंदाजी करत असताना रुळे वैभव रुळे टीमच्या, तर 22 yardच्या माध्यमातून नंतर त्यांनी मात्र उंच भरारी घेत गेले. आणि आता मात्र आपण पाहतोय आपल्या कोहिनीतील, आपल्या KSK मधीलच एक खेळ खेळत असताना व्यावसायिक म्हणून या ठिकाणी उदयाला आले आणि 22 yardच्या माध्यमातून चांगलं प्रक्षेपण देखील आपल्याला पाहायला मिळतं. बऱ्याच स्पर्धा या 22 yardच्या माध्यमातून लाईव्ह केल्या जातात, कव्हर केल्या जातात. त्यांचं खूप अभिनंदन, कौतुक करेन. त्यांची टीम एकट्या दुकट्याने होत नसतं, त्यांच्या पूर्ण टीमचं मी कौतुक करेन. चांगलं योगदान आता दिलं, असंच आपण एफर्ट देत राहा. कुणी गुणलेखकाच्या भूमिकेमधून कुणाला तरी पुढे घ्या, त्यानंतर समालोचक म्हणून कोणी पुढे घ्या, प्रत्येक क्षेत्रात कोणी ट्रॉफीचं काम घ्या, कोणी सन्मान चिन्ह बनवण्याचं काम घ्या, असे विविध अंग आहेत क्रिकेट या क्षेत्राला. आपल्यातूनच कोणी एकाने जर ते सुरू केलं तर आणि त्यालाच तुम्ही प्राधान्य द्या, जास्तीत जास्त स्कोप मिळेल. चर्चा होतच राहील. सामाजिक संघटन, सामाजिक बांधिलकी देखील आमचं काम आहे. पोहोचवणं, समाज प्रबोधन करणं देखील आमचं काम आहे. जेव्हा आम्हाला क्रिकेट च्या बाबतीमध्ये वेळ मिळतो तेव्हा ते आमचं काम आहे. आता मॅच कडे लक्ष देऊया, दुसऱ्या षटकाकडे, जिथे षटक क्रमांक दुसरा मार्गक्रमण आहे तो मात्र विशाल. ताबा झाले त्या मात्र 4, एक गड्याचं पतन. गोलंदाजी एंड वरती विशाल, स्ट्राईक एंड वरती बॅटर विवेक. पहिला चेंडू यष्ट्यांच्या बाहेर आणि वाईड चेंडू, अतिरिक्त धाव, अतिरिक्त धावेने धावपलक सरसवलं ते मात्र 5 अंकावरती, एक गड्याचं पतन. 5 धाबा झाल्या. अद्याप जर फटकेबाजी केली तर धावा येतील, परंतु जर विकेट मिळवली विशालनं तर रुळे व रुळे टीम संकटात पडेल, अडचणीत पडेल. यावेळी चेंडू हळमध्ये आहे, ही कॅच महत्वाची असेल झांझवड संघासाठी. कॅच होईल, काय जज केलंय, लॉंग होता, जवळ आलाय, हेरलंय, लास्ट मुवमेंट, ग्लव्स मुवमेंट पाहिली, छातीशी निगडीत आणि कोणतीही चूक नाही. फलंदाज येईल विवेक शिंदे. चांगला संघ सातत्यपूर्ण सतत जिंकत नसतो, तुम्ही त्याला जिंकवत असता, परंतु इथे झांझवड संघ झुंज देताना पाहतोय. 5 धाबा झाल्या, 2 गड्यांचं पतन. विवेक येईल बॅक टू पवेलियन. अमोल गेल्यानंतर विवेकच्या पारीचा अंत, खेळ उधळलाय, डाव उधळलाय, इथे परिस्थिती गंभीर झाली आहे, तुम्हाला खंबीर व्हावं लागेल. धाबा आल्या त्या 5 सावरावा लागेल संघाला. आता विनायक मात्र मैदानाच्या आतमध्ये. अद्याप शैलेश आहे ही जम्याची बाजू, रुळे वेब रुळे टीमची. 2 खंदे फलंदाज आलेत बॅक टू पॅबिलियन. मानावा लागेल मनोज जाधव यांना, मानावा लागेल. पॉवर प्लेचं पहिले क्षेत्र षटक हाताळलं आणि दडपण दिलं, त्या दडपणाला मात्र अमोलला विकेट घेऊन त्याला बाद केलं, काटा काढला रुळे बरुळे टीमचा. आता मात्र विनायक आणि शैलेश, विनायक आहेत स्ट्राईक एंड बद्दी. विशाल स्ट्राईक एंड बद्दी, विनायक शॉर्ट लेनचा चेंडू स्क्वेअर लेगला भिरकावलाय. सिंगल तर आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे मात्र धाबा आल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 4 धाबा. पंच इथे डिक्लेअर करतायत त्या मात्र 4 धाबा. तिथे आपण पाहिल्या तर धाबा आल्या त्या मात्र 4 चौकार आला या इनिंग्स मधला, पहिल्या 4 आल्यात. आणि धावपळकावरती धाबा झाल्यात त्या मात्र तब्बल तर आपण पाहिल्यात तर 9 धाबा. 9 रन लॉस ऑफ 2 विकेट. आता मात्र थोडस कॉन्फिडन्स आला असावा विनायकला, ज्या पद्धतीने विनायक फलंदाजी करतोय. 4 मिळवल्या, शॉर्ट लेंथ वरती चेंडू होता, आडव्या बॅटनं फ्लिक केला आणि स्क्वेअर लेग रिजन वरती आपण जर पाहिलं ना तर तिथे मात्र 4 धावा मिळवल्या. कमबॅक केलंय परंतु
एक पूर्णांक दोन चेंडू म्हणजे आता 8 चेंडू आणि 9 धावा, परंतु 2 गडी 5 आले, 10 मायनस पॉइंट आहे रुळे रुळे टीमचा. पुन्हा भिरकावला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, कॅच ड्रॉप होतील आणि या चेंडूवरती येतील 6 धावा. संधी मिळत नसते, मिळालेली संधी सोडायची नसते, संधी सोडली विषय संपला, खेळ खालास. 6 मिळाल्या, 10 फलकावरती 10 आल्या, त्या मात्र 15 धावा. रफ अँड टफ मॅच रुळे वैभव रुळे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय झांजवड संघ. विनायक आलाय, मी पहिलाच म्हटलं अमोल शिंदे, विवेक शिंदे, शैलेश आणि विनायक, प्रवीण देखील अद्याप बॅलन्स असेल. या 5 जम्याच्या बाजू आहेत रुळे वैभव रुळे टीमच्या. आक्रमण केलंय हवाई सफर, बॅटच्या रडार मध्ये, बॅटच्या टप्प्यात टप्प्यात कार्यक्रम उरकलाय. येथील दमकम 6 धावांनी धावपलक आलं तर 21 च्या घरात 1.4. विनायक शिंदे ऑन द फायर, बॅटल रंगलंय चेंडू आणि बॅट मधलं, फलंदाज आणि गोलंदाजा मधलं. मी म्हटलं ह्या 5 जम्याच्या बाजू आहेत रुळे वैभव रुळे टीमच्या. चांगली टीम सतत जिंकत नसते, आपण त्यांना जिंकवत असतो. कंट्रोल मध्ये आली होती मॅच, 9 धावा होत्या, 2 गडी 5 आलेले, खंदे फलंदाज दडपणात होता रुळे वैभव रुळे टीम. तिथून पुढे फर्स्ट मधून, सेकंड मधून, थर्ड मधून टॉप गेअर टाकलाय तो रुळे वैभव रुळे टीमच्या विनायक शिंदेनं. 3 चेंडू सामना केलाय, 10 झालेत ते 16. एफर्ट दिलाय, विकेट महत्वाची असेल. यावेळेस पुन्हा स्क्वेअर लेगला खेळतोय, सिंगल येईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नकार दिलाय, 10 झाले त्या मात्र 22 रन, 2 गड्यांचं पतन, 10 आल्यात. आता मात्र इथून पुढे कडा संघर्ष असेल. आता मात्र शैलेश अवघड ठरेल आता मात्र झांजवड संघाला. 4 मध्ये आलेल्या 17 धावा, ह्या 17 धावा तुम्हाला डोकेदुखी ठरेल. अद्याप शैलेश देखील आहे, हा जर लयात आला तर आणखीन डोकेदुखी होईल. आक्रमण केलंय, ही कॅच महत्वाची असेल झांजवड संघाला, कॅच ड्रॉप होतीये. नशिबाची सांगड रुळे वैभव रुळे टीमकडं. सिंगल आले, 10 झाले, त्या 23 चूक झाली आहे. कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅच, विन द मॅच, लेलो कॅच, जितो मॅच, छोडो कॅच, हरो मॅच, असं म्हटलं जातं. ही कॅच महत्वाची होती शैलेशची, एका बाजूने अद्याप क्लोजिंग करता आलं असतं, कारण शैलेश देखील तितक्या चांगल्या दर्जेचा फलंदाज. 10 झाल्या 23, षटक क्रमांक 3, मार्गक्रमण असेल गोलंदाज लक्षितच्या माध्यमातून आपण पाहतोय. 12 चेंडू, 2 गडी 5 आणि 23 धावा. एफर्ट दिला विनायक शिंदेनं, आता मात्र शैलेश शिंदे असेल स्ट्राईक एंड वरती. 12 चेंडू बॅलन्स आहेत आतापर्यंत आपण पाहिलं. हे गणितच वेगळं आहे क्रिकेटचं. पहिल्या षटकामध्ये मॅच होती झांजवड संघाकडे, दुसऱ्या षटकामध्ये मॅच आली आहे रुळे वैभव रुळे टीमकडे. उर्वरित 12 चेंडूंमध्ये मॅच कोणाकडे जाईल हे पाहणं प्रेक्षकांसाठी गमतीशीर असेल. इथे पुन्हा संधी आले गोलंदाजाला स्वतः फॉलो थ्रू मध्ये. शैलेशला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं नाही. शैलेश मात्र येईल बॅक टू पॅवेलियन. आता कंट्रोल असेल झांजवड संघाकडे. विनायक जरी इन्फॉर्म असला तरी दुसऱ्या बाजूने एक खंदा फलंदाज बॅक टू पॅवेलियन झाला. आता मात्र प्रवीण टॉप 5 बॅटिंग लाईनअप रुळे वैभव रुळे टीमकडं. अमोल, शैलेश, विवेक, विनायक, आता प्रवीण. 3 गडी 5 झालेत, परंतु अद्याप 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत, प्रवीण शिंदे आणि विनायक शिंदे. आपण पाहतोय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र प्रवीण सेकंड बाती, गोलंदाज मात्र आपण पाहतोय लक्षित जाधवच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी हाताळली जाते. आल्या त्या 23 लॉस ऑफ 3 विकेट्स. पहिल्या चेंडूमध्ये आक्रमण केले, फसलाय प्रवीण, चूक झाली आहे मिड विकेटच्या बाजूला. इथे फसलाय प्रवीण, अति काही संकटात नाही. लक्षितचा प्लॅटफॉर्म आलाय, लक्षितचं वादळ आलंय, लक्षितचं टॅलेंट कामाला आलंय. लक्षितनं अडकवलंय, फसवलंय आणि गडबडवलंय पूर्ण रुळे वैभव रुळे टीमला. 2 चेंडूवरती 2 गडी 5 केलेत. जम्याची बाजू होती रुळे वैभव रुळे टीमची. अद्याप आपल्याकडे 11 चेंडूचा खेळ शिल्लक होता. 20-22 धावा आल्या असत्या, 45 आव्हान ठेवता आलं असतं, झांजवड संघाला रोखता आलं असतं. पण धाबा आहे त्या 23, पुन्हा तीच परिस्थिती. मी पहिलंच म्हटलं पहिल्या षटकात सामना आला होता झांजवड संघाकडे, दुसऱ्या षटकात सामना गेला रुळे टीमकडे, तिसऱ्या षटकाच्या पहिल्या 2 चेंडूंवरती सामना पुन्हा आलाय
झांजवड संघाकडनं हे क्रिकेट आहे, हे क्रिकेटचं रणकंदन असंच सरळ सुरळीत आणि सुखकर असा प्रवास हा सुरूच राहील. कधी इकडे कधी तिकडे, कधी अगल कधी बगल, कधी आर कधी पार, हा खेळ आणि हा खेळ फक्त क्रिकेटचा थरार. धाबा झाले तर 23 एफर्ट आहे. लक्षित जाधव दोन चेंडू झाले, दोन गडी मिळवलेत विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. लक्षित या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक होईल काय. सचिन शिंदे आहेत, संधी आल्या, क्षेत्ररक्षक असेल, सिंगल सिंगल बाबतीत रोख लाखावं लागतंय. धाबा येथील 24 धावपालका बद्दी स्ट्राईक ठेवले विनायकडे. विनायक 4 मध्ये 17, खतरा असेल, खतरा आहे विनायक. आता जर कंट्रोल करायचा असेल मॅच वरती विनायक शिंदे स्ट्राईक एंड वरती एफर्ट आहे. सचिन 22 यार्स लाईव्हचे प्रोप्रायटर सचिन आता खेळतायत 9 सेकंडला. आक्रमण चढवलंय विनायक, गॅप मध्ये आहे क्षेत्ररक्षक, पोहोचलाय, प्रयत्न चांगला, एफर्ट दिलाय परंतु मिळवल्या 4. दिवस आहे या सामन्यामध्ये विनायक शिंदेचा. चेंडू पर्यंत पोहोचला, वन हँड चेंडू हाताला स्पर्श करून गेला परंतु आडवा होता, फ्लॅट होता. धाबा आले 28 5-21 समीकरण. वैयक्तिक विनायक शिंदे ऑन द फायर. सुपर खेळी, सुपर खेळी, सुपर परफॉर्म केलाय. धावाला सावरले, संघाला सावरले, जबाबदारी घेतली विनायक शिंदेना. झांजवड संघा लक्षित प्रयत्न केला होता, संधी गमावली, यावेळेस अपील केली परंतु बाहेर चेंडू, दिशा दाखवले पंचांनी आणि इथे येईल सिंगल. लेग बायच्या इशाऱ्यामध्ये एक सिंगल येते आणि सिंगलच्या माध्यमातून धावपाल आलंय ते मात्र 29 धावा 29 रन्स. आपण पाहतोय लॉस ऑफ 4 विकेट. चांगलं क्रिकेट, एफर्ट दिलाय विनायक शिंदेनं. 6-21 6 चेंडू 21 समीकरण. विनायक शिंदे असेल स्ट्राईक झोन वरती. अद्याप या षटकातील एक चेंडू शिल्लक. डाव्या स्टिकच्या बाहेर लाईन गडबडलाय. धाबा येतील त्या 2, 1+1 धाबा झाल्यात त्या 31. आता समीकरण आलंय, सामना आता आलाय 50-50%. शेवटच्या षटकामध्ये 15 आल्या, सामना होईल 60-40. आक्रमण केलंय बॅटच्या रडार मध्ये विनायक चट्टोला, बल्लेबाज का बल्ला बोला, छे 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 रन. 6 धावा, धावफलकावरती धावा आल्यात त्या मात्र 37 धावा 37 रन. 4 गड्यांचं पतन पाहायला मिळतंय. एफर्ट दिलाय, जागा झालाय विनायक. आठवण करून दिली खंदे फलंदाज कोण आहेत, कोण जबाबदारी घेऊ शकतो रुळेबरुळे टीम कडनं. जबाबदारी घेतली विनायक शिंदेनं. धावा झाल्या 37. झांजवड संघ गाडवली संघाचा संघ नायक आणि वाळणेबा संघाचा संघ नायक. आपण टॉसबॉसच्या बाजूला यावं जिथे इनिंग ब्रेक्स मध्ये नाणेफेक होईल. टॉसबॉस मध्ये जावा प्लीज. गाडवली संघ आणि वाळणेबा संघ नाणेफेकीसाठी जावं आपण टॉसबॉसच्या बाजूला. 6 चेंडू संपन्न होतील, नाणेफेक होईल. उलटा स्टेप आउट केलाय, घुटना टेक तमाशा देख स्टाईल पाहिली आणि सिंगल आलाय. धावा झाल्या त्या 38. फक्त समजदारी दाखवली आहे सचिन शिंदे यांनी, कारण विनायक इन्फॉर्म आहे 7-27 मध्ये आहे विनायकला. इथे मात्र आपण पाहतोय ऊर्जा मिळाली आहे. 7-27 वैयक्तिक 7 चेंडू आणि 27 धावसंख्येवरती खेळतोय. ज्या वेळेस आपण पाहतोय स्टिकच्या बाहेरील वाईड चेंडू आणि अतिरिक्त धाव येईल. धाबा दिला 39 जयदीप. जयदीप इथे मात्र आपण पाहू शकाल षटक हाताळतोय आणि धाबा आल्या त्या आता एक सिंगल अतिरिक्त धाव आली. धाबा झाल्या त्या 39 धाबा 39 रन्स आपण पाहतोय.
धावसंख्येचा ओघ आपण पाहिला. झांजवड संघाला फाईट करावा लागेल. फुल टॉस होता, घेता आला नाही, परंतु 22 रुपयाने एक सिंगल येते आणि धाबा झाल्या त्या मात्र 40. 3.2 या ठिकाणी खेळ संपन्न झाला आणि धाबा झाल्या त्या मात्र 40. 4 गाड्यांचं पतन देखील आपण पाहतोय. ज्या पद्धतीने विनायक इन्फॉर्म आला, 8-27 पहिला आला सुरुवातीला आणि लडकडला पहिल्या चेंडूला, आणि नंतर त्यानंतर जे 4-6 असा आक्रमण करत सुटला आणि प्रभास मात्र तिथून सुरू झाला विनायकचा. इथे मात्र मिस होतोय. 40 झाल्या, तुमच्याकडे 4 चेंडू बॅलन्स होते. तुम्ही 2 सिंगल 2 अशा घेऊन धावपळा खालतं ठेवू शकता. आता उशीर झाला, 3 चेंडू आहेत. आता तुम्हाला अटॅकिंग करावा लागेल, अटॅकिंग शिवाय पर्याय नाहीये. जेव्हा तुम्हाला धावसंख्या आली 2-2 घ्यायची, तेव्हा मात्र हिटिंगच्या नादात तुम्ही फसलात. मानावा लागेल, मी गोलंदाज जयदीपचं कौतुक करेन. इथे मात्र आपण पाहतोय डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल. धाबा झाले त्या मात्र 41 धाबा, 41 रन्स आपण पाहतोय. 4 गड्यांचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. एफ डिलाय. इथे वाईट चेंडू, एक सिंगल येईल. धाबा झाले त्या 42, 42 रन्स आपण पाहतोय. 4 गड्यांचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. लक्ष जयदीपचं कौतुक करेन. इन्फॉर्म फलंदाजाला अद्याप जखडून ठेवलंय, अतिरिक्त धाव दिली आहे, परंतु 6 किंवा 4 अद्याप संधी दिली नाही विनायकला. ब्लॉक चेंडू आपण पाहतोय, सन्मान दिला, सिंगल आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न नकार दिलाय, तिथे मात्र आपण पाहतोय सचिन बाद होईल. चेंडू शिल्लक आहे या षटकातील. आपण जर पाहिलं तर एक चेंडू बॅलन्स आहे आणि धाबा झाला तर 43, म्हणजे फायटिंग स्कोर तर करून दिलाय विनायकने. 11 चेंडू 29 खेळतोय. धाबा झालेत सांघिक 43. टॉस बॉस मध्ये जाबं गाडवली संघ आणि वाळणे ब संघ, जिथे टॉस बॉस मध्ये असतील शैलेश जाधव. चला वाळणे ब संघ आणि गाडवली संघ, एक चेंडू शिल्लक आहे, पण टॉस बॉसच्या बाजूला जावं, कर्णधारांना टॉस बॉस मध्ये यावं. धाबा झाले त्या 43. 3.5 चेंडूचा खेळ. इथे मात्र आपण पाहतोय एक सिंगल मिळतीय, क्षेत्ररक्षण चांगलं आणि धावपालकावरती धाबा झाल्या त्या मात्र 46 आणि 45 धाबांचं लक्ष. ते मात्र झांजवड संघाला रुळेबरुळे टीमच्या विपक्षी. पहिलं सत्र संपन्न झालं. आपण पाहिलं विनायक शिंदे ज्या पद्धतीने खेळ सादर केला, एफर्ट दिला आपल्या संघासाठी आणि चांगल्या दर्जाचा खेळ धावा जमवायचे त्या 45. चला रुळे टीम आपण लागलीच या ठिकाणी फील्ड लावून घ्या. आयोजकांना या ठिकाणी उशीर होतोय, उद्याच्या दिवसाचं नियोजन देखील करायचं आहे. चला रुळे टीम प्लीज वेळ वाचवा आयोजकांचा. आयोजकांना या ठिकाणी उद्याचं नियोजन देखील करायचं आहे, प्लीज आपण त्यांना कॉपरेट करा. संघ जर आपण कॉपरेट करणार तर स्पर्धा चांगली पार पाडली जाणार. चला फील्ड लावून घ्या रुळे टीम. झांजवड आणि रुळे यांच्यामध्ये सामना सुरू आहे. धाबा झाल्या त्या मात्र 46 आणि 45 धाबांचं लक्ष आहे.
तर सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते आहे. चला पास करा, वेळ देऊ नका प्लीज. आपण पाहतोय इथे मात्र जर आपण पाहिलं तर लक्षित आणि त्याच जोडीला आपण पाहतोय फलंदाज. जयदीप आणि विशाल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंड वरती जयदीप, नॉ स्ट्राईक एंड वरती विशाल आपल्याला पाहायला मिळतोय झांझवड संघाकडनं. गोलंदाजी एंड आपण पाहतोय, गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे प्रदीप शिंदे याच्या माध्यमातून पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. प्रदीप शिंदे या वेळेस आपण पाहतोय क्लीन बोल्ड झालाय फलंदाज. आउट झाला का डिक्लेअर एक आहे का? यस डिक्लेअर एक. आणि आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं सिंगल आली आहे. प्रदीप आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक आपण पाहतोय प्रदीपच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल आक्रमण करण्याचा प्रयत्न. फलंदाज होईल, बाद येईल, बॅक टू पवेलियन. जयदीपच्या पारीचा अंत सुरुवात झाली आहे. मी पहिलंच म्हटलं रुळेबुरुळी टीम चांगला संघ सतत जिंकत नसतो, आपण त्यांना जिंकवत असतो. सामना आला होता पहिल्या षटकामध्ये, आपण पहिला सामना आला होता झांझवड संघाकडे. दुसऱ्या षटकामध्ये विनायकने सामना आणला रुळेबुरुळी टीमकडे. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा झांझवडकडे. चौथ्या षटकामध्ये पुन्हा सामना आला तो मात्र रुळेबुरुळी टीमकडे. हा संघर्ष आहे, संघर्षाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. इथे आपण पाहतोय एक सिंगल आली आणि त्यानंतर विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. लक्षित आपण पाहतोय नवीन फलंदाज. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, त्यानंतर आपण पाहतोय विकेट आपण पाहिला. तदनंतर आपण पाहतोय व्यासपीठावरती आमचे मित्र ज्यांनी प्रथमतः महाबळेश्वर तालुक्यामध्ये अहिरे वानवली येथे 1 लाखाची स्पर्धा आयोजित केली होती. अहिरे वानवली संघानं आणि जिथे आम्हाला समालोचनासाठी आमंत्रित केलं, त्यानंतर केएसके मध्ये, त्यानंतर मुंबई उपनगरामध्ये ज्यांनी आम्हाला संधी दिली ते आमचे मित्र सुधीरजी सकपाळ यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मुख्य व्यासपीठावरती कव्हरवरती खेळलाय, गॅपमध्ये ढकललाय लक्षितच्या बॅटमधून. चेंडू गॅपमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत दोन धाबा कम्प्लीट होतील. तिसऱ्या धाब्याला तिथे मात्र नकार दिलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन धाबा अंकित केले, धाबा झाल्या ते मात्र 3. एक गड्याचं पतन आपण पाहतोय. अद्याप मॅच संपलेली नाहीये. कोणता एक फलंदाज जरी लीडिंग करतोय आपल्या संघासाठी सामना घेऊन जाईल. धाबा झाले ते 3. एक गड्याचं पतन अद्याप आपण पाहतोय. 0.3 चेंडूचा खेळ संपन्न झाले आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर 3 धाबा आणि एक गड्याचं पतन आपण पाहतोय. इथे चेंडूमध्ये ट्रॅव्हल आहे, संधी असेल, कॅच होईल आणि लक्षितच्या खेळीचा अंत. आता मात्र नांगी टाकली आहे झांझवड संघानं. चित्र स्पष्ट झालंय, आणखीन एक गडी बाद झालाय. प्रदीप शिंदे मात्र आपली कामगिरी चोख बजावतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. 3 धाबा झाल्यात, 2 गड्यांचं पतन. चला नवीन फलंदाज या. तीन धाबा आणि 2 गड्यांचं पतन आपण पाहतोय. एफर्ट इथे मात्र दिला जातोय प्रदीपच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी, चांगला आतापर्यंत जर 17-15 पाहिलं, चांगला खेळ दाखवतोय, चांगल्या पद्धतीनं क्रिकेटचा क्लास इथे मात्र दाखवलाय प्रदीप शिंदेच्या माध्यमातून. आणि तिथे जर आपण पाहिलं तर आता मात्र स्वतः मनोज जाधव ज्यांनी गोलंदाजीनं केमिया दाखवली. परंतु आता धावसंख्येचा ओघ जर पाहिला 17-32 समीकरण, 17-42 समीकरण, 20-42 समीकरण अद्याप बॅलन्स आहे.
वीस चेंडू 42 धावा, इथे चेंडू थोडासा उंची दिली चेंडूला, एक सिंगल येते आहे, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न येतील या चेंडूवरती, चार चार धावी धावपळ सरसावलं, धावसंख्या लगावल्या गेल्या त्या मात्र सात या अंकावरती, सात धाबा सेवन रन्स आपण पाहतोय, नवीन फलंदाज मनोज जाधव धाबा आल्या त्या मात्र चार आणि तब्बल सांघिक धावसंख्या आपण पाहिली, दोन गाड्यांचं पतन, सात धाबा लक्षित बाद झालाय, हा एफर्ट सन्मान दिला या चेंडूला, डॉट चेंडू आणि पहिल्या षटकाची सांगत आणि धाबा झाले त्या मात्र सात गड्यांचं पतन, सात धाबा दोन गड्यांचं पतन आपल्याला पाहायला मिळते, आणि जर आपण विचार केला तर पूर्ण कंट्रोल केलाय रुळेवर रुळे टीमनं, दुसरं षटक आपण पाहू शकाल, चला टीम मीटिंग नको रुळे टीम प्लीज, वेळ वाचवायचा आयोजकांचा, आपण गोलंदाजाला पाचारण करा, पहिल्या षटकांती दोन गाड्यांचं पतन, सात धाबा झाल्या, आता मात्र दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलं जाईल गोलंदाज विवेक शिंदे, पहिले षटक प्रदीप शिंदे, दुसरं षटक विवेक शिंदे, सचिन शिंदे यांना झेलसाठी पारितोषिक आले सुदेश सकपाल यांच्याकडून, प्रत्येक झेलला 200 रुपयांचे कॅश प्राइज, गोलंदाज आपण जर पाहिलं तर विवेक शिंदे आणि स्ट्राईक एंड वरती फलंदाज चेंडामध्ये ट्रॅव्हल आहे, सचिनला 200 रुपयांची संधी आहे, क्या जेव्हा सुटलाय 200 सुटलेत, धावा येतील त्या मात्र इथे आपण जर पाहिलं तर दोन धाबा धावपालकावरती धाबा झाल्यात त्या नऊ, दोन गाड्यांचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय, दोनशे रुपयांची संधी कमावली आहे, धाबा झाल्यात त्या नऊ, दोन गाड्यांचं पतन, अद्याप 17-36 समीकरण, शॉर्ट लेंथ वरती चेंडू होता, वाईड चेंडू अतिरिक्त धाव येईल आणि धाबा झाल्या त्या मात्र 10, दोन गाड्यांचं पतन, या वेळेस आपण पाहतोय डाव्या स्टिकच्या बाहेर एक सिंगल येईल, धावा झाल्या त्या 11, दोन गाड्यांचं पतन झालं ना तिथे थोडस जांजवड संघ बॅकवुट वरती आला, जर तुमच्याकडे विकेट हातात असतील ना तुम्ही काही करू शकता, धावा आल्या त्या मात्र 11-17-34 म्हणजे अद्याप सामना आहे, परंतु फलंदाजी करावी लागेल विशाल जाधवला, एक चेंडू दोन धाबा आतापर्यंत खेळलाय, आक्रमण चढवलंय विशालच्या बॅट मधून येईल, 6 अंक 6 धावा 6 रन 6 रन धाबा झाल्यात त्या मात्र 17, खतरा आता कुठे असेल, रुळे रुळे की झांजवर टीम, 16-28 समीकरण आले, आणखीन एखादा मोठा फटका तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येईल, 16-28 16 चेंडू आणि 28 धाबांची गरज आहे अद्याप झांजवर टीमला, विवेक 16-28 16 चेंडू आणि 28 धाबा, अपील केली आणि फलंदाज विशाल येईल बॅक टू पॅव्हिलियन, आपण पाहतोय विकेट मिळाली आहे, संधी मिळाली आहे, विशाल जाईल बॅक टू पॅव्हिलियन, 6 आलेल्या, थोडस क्रॉस खेळून तिथे डिफेन्स करायचा प्रयत्न होता, फसलाय, धाबा झाले ते मात्र जर आपण पाहिल्या धावपालकावरती 17 धाबा 3 गड्यांचं पतन आपण पाहतोय, 16 आता मात्र 15-28, परंतु जो जबाबदारीने खेळणारा फलंदाज होता विशाल तो मात्र बॅक टू पॅव्हिलियन झालाय, चला न्यू बॅटर नाही इथे बघ बाबा आयोजन साधे न
इथे बॉक्स 15 चेंडू आणि 28 धावांची गरज. एक्सिलेंट बोलिंग. डॉट चेंडू आपण पाहतोय. 17 धावा, 3 गड्यांचं पतन. जी शेवटची आशा होती ती मात्र गमावली झांजवड संघानं. विशाल जिथे बाद झाला तिथे सामन्याला कलाटणी मिळाली आहे. चौदा 28 समीकरण आणि इथे मात्र डिफेन्स खेळला. एक सिंगल येईल दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न मात्र नकार दिलाय. सिंगलने धाव फलक आला. 18 वरती 18 धावा, 3 गड्यांचं पतन आपण पाहतोय. आपल्याला पाहायला मिळतं. 1.5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. अद्याप अठरा धावा, 3 गड्यांचं पतन आपण पाहतोय. 13-27 म्हणजे समीकरण थोडस आता दूर गेलंय. आक्रमण चढवलंय. गॅप मध्ये चेंडूला ढकललाय. क्षेत्ररक्षक येईल. सिंगल, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले. धावा झाले ते मात्र 20 धावा. दोन षटकांची सांगता. 12-25 समीकरण. 12 चेंडू आणि 25 धावा. विशाल मात्र बॅक टू पवेलियन. विशाल असता मॅच मध्ये काहीतरी करता आला असतं, परंतु आता मनोज जाधव आणि दुसरा विशाल फलंदाज मैदानामध्ये आलाय, जिथे मात्र दोघांना चांगला खेळ करावा लागेल, एफर्ट द्यावा लागेल. विशाल सेकंड वरती, 9 सेकंड वरती. मनोज आणि गोलंदाज एंड वरती आपण पाहतोय. अमोल 12 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण. अद्याप बॅलन्स आहे. 12 चेंडू 25 समीकरण जवळ आलंय रुळे संघासाठी, परंतु एखादा मोठा फटका पुन्हा मॅच मध्ये तुम्हाला घेऊन येऊ शकतो. परंतु अमोल शिंदे एक चाणक्य नीती असलेला पाचवा गोलंदाज इथे शॉर्ट पॉइंट वरती. सिंगल आली आहे. सिंगलच्या माध्यमातून धावा झाल्या. त्या 21 आता 11 चेंडू आणि 24 धावांची गरज विजयासाठी ती मात्र झांजवड संघाला. रुळेबरुळे टीमचं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. अमोल पाचवा गोलंदाज आहे. लालच देईल, मोह देईल, परंतु फलंदाज किती तत्पर आहे देखील पाहणं गरजेचं. विशाल बाद झाला तिथे मात्र थोडेसे रिलॅक्स झालाय रुळेबरुळे टीम, कारण तो एक असा फलंदाज होता ज्याला सामना जिंकण्याची कुवत होती, ज्याच्याकडे क्षमता होती. परंतु अमोल समोर मनोज असेल. अमोल आणि मनोज मध्ये ही टक्कर होईल. आडव्या बॅटनं खेळलाय. बॅटच्या टप्प्यात चेंडूला घेतलाय. स्लोअर चेंडूला धाडलाय. 6 धावेंसाठी मी पहिलंच म्हटलं. येथील या चेंडूवरती 6 धाबा झाले ते मात्र धापलकावरती. 27 धाबा, 10-18 समीकरण. मी म्हटलं अद्याप सामना संपलेला नाहीये. मनोज जाधव पूर्ण अनुभव पानाला लावतायत. अनुभवाची शिदोरी जी उघडली गेली आहे आणि बॅटच्या रडार मध्ये आलेल्या चेंडूला 6 धावेंसाठी धाडलं. एक एफर्ट दिला. चेंडू द्या, जुना चेंडू द्या. धाबा झाल्या त्या 27. आता 10-18 समीकरण. 10 चेंडू 18 धाबा. दहा चेंडू आणि 18 धाबांची गरज. आणखीन एक मोठा फटका या मॅच मध्ये घेऊन येईल. मॅच रंगतदार आपण पाहतोय. मॅच बॉल देखील आलाय बघा. 10 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. अमोल स्लोअर फसवा गोलंदाज, परंतु टप्प्यात आला आणि मनोज यांनी टप्प्यात कार्यक्रम उरकलाय. एफर्ट द्यावा लागेल आता अमोलला. शॉर्ट चेंडू, परंतु हे 360 फॉर्मॅटचं मैदान नाहीये. सिंगल येते आणि धावा झाले त्या मात्र 28. आता 9-17 समीकरण. हे 3 चेंडू निर्णय घ्या. 3 चेंडू मध्ये 7 धावा जरी आल्या आणि 6-10 समीकरण राहिलं तरी रुळेबरुळे टीमला देखील तितकी डोकेदुखी असेल. 9-17 समीकरण. 17 धावा, 9 चेंडू आणि 9 चेंडू 17 धावा. मनोज जाधव ऑन द फायर. 5-13 समीकरण. आक्रमण चढवलंय मी पहिलंच म्हटलं. एक मोठा फटका या मॅच मध्ये तुम्हाला घेऊन येऊ शकतो. मनोज जाधव ऑन द फायर मी म्हटलं आणि खेळी मात्र दाखवली. मनोज जाधव यांच्या बॅट मधून आणखीन एक 6.
धाबा झाले ते मात्र धाव फलकावरती 34 धाबा 34 रन्स। धावपालकावरती सामन्याला कलाटणी मिळते का। आता समीकरण असेल 8 चेंडू आणि 11। यावेळेस वाईट चेंडू, 8 चेंडू आणि 10 धावांची गरज। आणखीन या 2 चेंडूमध्ये 4 किंवा 6 आल्या तर मॅच घेऊन जाईल झांजवड संघाकडे। व्हाइट प्लस डिक्लेअर 1 आहे का आता? यस, 2 धाबा ऍड केल्या जातील। धाबा झाले त्या 36, 8 चेंडू आणि 9 धाबांची गरज। गुणलेखक नवोदित आहेत, ऍडजस्ट करा। इथे बॅटच्या रडार मध्ये आलाय चेंडू आणि या चेंडूवरती काय घडलंय, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टोर्नामेंट म्हणता येईल। एंड मुमेंटला लॉंग रनअप घेतला आणि अंतिम क्षणाला चेंडू टिपला, तो मात्र फलंदाजानं केली घाई। 8 आपण पाहतोय चेंडू शिल्लक आहे ते मात्र आता 7 चेंडू आणि 9 धावा। 8 चेंडू 9 च समीकरण होतं। मनोज यांनी 2 घेतल्या असत्या, सिंगल घेतली असती, तरी देखील मॅच जिवंत राहिली असती। आता मात्र गडबड सुरू असेल मैदानाच्या आतमध्ये। 7 चेंडू आणि 9 धावांची गरज। जी मॅच घेऊन आलेत मनोज जाधव, ती मॅच घेऊन जाईल का झांजवड संघ? आता ब्रेक थ्रू तर मिळवलाय अमोल शिंदेनं। जो होता मनोज जाधव नावाचा काटा, तो काटा मात्र बाजूला सारलाय, दूर केलाय। आता मिळतील का विजयाच्या वाटा, येणारा काळ वेळ आणि क्षण सांगेल। 7 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये। रुळे वैभव रुळे टीमला, बॅटल रंगलंय, द्वंद्व सुरू आहे, झुंज सुरू आहे, लढत सुरू आहे। ही कडवी झुंज कोणाला यशाचा सुगंध देऊन जाईल? 7 चेंडू आणि 9 धावांची गरज। 9 धावा 7 चेंडू। फलंदाज आहे मनोजने मात्र प्रयत्न चांगला केला सामना फिनिश करण्याचा, परंतु कौतुक करेन क्षेत्ररक्षकाचं, ज्या रनअपने गेला, चेंडूला पाहिलं, हेरलं, लास्ट मुमेंटला गॅदर केला, झेल टिपला, तो झेल। ही मॅच जर जिंकली रुळे टीम, तर त्या झेलमुळे सामना जिंकला असं म्हणता येईल। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय। सिंगल येईल, सिंगलच्या माध्यमातून धावपालकावरती धावा झाल्या, त्या मात्र 37, आता मात्र 6 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज। टीम मीटिंग नकोय, नवीन गोलंदाजाला 5 रन करा। आता मात्र शेवटचे 6 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 8 धाव्यांची। टीम मीटिंग नकोय रुळे टीम, प्लीज, उशीर झालाय। 6 चेंडू आणि 8 धावांची गरज, 8 धावा 6 चेंडूची गरज इथे मात्र आपण पाहतोय। उपलब्धता असेल, फलंदाज मात्र तत्पर आहेत का? 6 चेंडू 8, मनोज जाधव बॅक टू पॅवेलियन। ज्या फलंदाजाने एकतर्फी सामना आणलाय, तुम्ही सामना खेळताय, सामना फिनिश कराल तर तुम्ही सुपर हिरो। अर्धवट सामना सोडलात आणि जर सामना पराभव झाला तर तुम्ही झिरो। या 2 फलंदाजांनी जर सामना जिंकवला, 6 चेंडू 8 धावा 8 धावा 6 चेंडू, तर मात्र मनोज जाधव यांच्या खेळीला मात्र दाद मिळेल, कौतुक मिळेल संपूर्ण KSK मधून, संपूर्ण आपल्या गावाकडून, संपूर्ण क्रीडा रसिकांकडून, तेव्हा त्या खेळीला न्याय मिळेल। इथे आता मात्र प्रवीण आपण पाहतोय पहिला चेंडू ऑफ स्टिक वरती डॉट, आता कंट्रोल केलंय। ही टीम अशी आपण म्हणतो सत्यतेपूर्ण सतत जिंकते, परंतु मी म्हणेन चांगली टीम सतत जिंकत नसते, आपण त्यांना जिंकवतो। मॅच आणला होता मनोजने आणि कॅच देऊन फसलाय। चेंडू 2 शिल्लक होते अद्याप, 2-2 डिफेन्स केल्या असत्या, सामना 6-5 वरती आला असता। स्लोअर चेंडू, आडव्या बॅटनं खेळलाय, अलगत खेळलाय, हलक्या हाताने खेळलाय, डाव मात्र उधळला रुळे टीमचा आणि डाव मात्र सावरलाय तो झांजवड संघाचा। एफर्ट दिलाय, हलक्या हाताने टाकलेला चेंडू डिलिव्हर केलाय स्लोअर चेंडू आणि फक्त क्रॉस झालाय। आडव्या बॅटचा पेस फक्त टाकलाय, चेंडूला फक्त बॅटच्या रडार मध्ये घेतलाय आणि धाडलंय 6 धाव्यांसाठी। किमया दाखवली, लिलिया कामगिरी केली, धावा आल्या त्या मात्र 43 चेंडू शिल्लक आहे। 4-4-2 समीकरण, 4 बॉल 2 धावा आणि 2 धावा 4 चेंडू। मॅच मात्र रंगली आहे, मॅच मात्र आली आहे। आता एखादी विकेट किंवा येणारा डॉट चेंडू या मॅचला रंग भरेल।
ही मॅच जाईल इंटरेस्टिंग मोड वरती, विकेट किंवा डॉट. जर प्रेक्षकांसाठी हा सामना व्हायचा असेल तर या चेंडूला डॉट किंवा विकेट येणं खूप महत्वाचं. प्रवीण इथे मात्र काय करतोय, दडपणाखाली असेल प्रवीण 101%. हलक्या हाताने टाकलेला चेंडू, स्लोअर चेंडू आणि फलंदाजानं टप्प्यात कार्यक्रम उरकला. आता 4-2, 2 धावा, 4 चेंडू आणि 4 चेंडू, 2 धावा. हा चेंडू डॉट गेला तर मॅचला मजा येईल. इथे बॅटे संधी आहे, मी म्हटलं डॉट किंवा विकेट, मी पहिलंच म्हटलं होतं आणि इथे विकेट आली आहे, मॅचला रंगत आली आहे. 3-2 समीकरण, कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम. 2 धावा आणि 3 चेंडू, 3 चेंडू, 2 धावा आणि अद्याप मॅच जिवंत आहे, बॅलन्स आहे, सामना संपलेला नाहीये, सामना कधी संपतच नाहीये. शेवटचा चेंडू जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत सामना कोण जिंकतच नाहीये. हे क्रिकेटचं स्ट्रक्चर आहे, क्रिकेटचं सूत्र आहे, हे मैदानामध्ये रंगत देऊन जात आहे प्रेक्षक मायबाप वर्गासाठी. हा चेंडू निर्णायक असेल रुळे वैभव रुळे टीमसाठी, हा चेंडू निर्णायक असेल तो मात्र झांजवड संघासाठी. इथपर्यंत झांजवड संघानं प्रवास केलाय, मनोज जाधवच्या खेळीनं या सामन्याला न्याय मिळवून दिलाय. परंतु जर सामना फिनिश नाही झाला तर त्या मनोज जाधवच्या खेळीला मात्र पूर्णविराम दिला जाईल. 4 चेंडू होते, आता मात्र 3 चेंडू आणि 2 धावा, 3 चेंडू, 3 चेंडू, 2 धावा, 2 धावा, 3 चेंडू. प्रवीण दडपणामध्ये आहे, फलंदाज देखील दडपणामध्ये आहे, त्यात डाऊट नाहीये. परंतु आत्मविश्वास आता जर आला असेल विकेट नंतर तर काय कमबॅक करेल काय. स्लोअर चेंडू, क्षेत्ररक्षक थोडा क्रॉस होता, सिंगल येईल, सिंगलच्या माध्यमातून डबल देखील धावेल. झांजवड संघ जिंकलाय, रुळे व रुळे टीम मात्र पराभूत झालाय. नशिबाची साथ नाही असं म्हणता देखील येत नाही, कारण क्रिकेट खेळ असा आहे जो बदलणाऱ्या सरड्यासारखा आहे, रंग बदलणाऱ्या सरड्यासारखा.